आज अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या निवासस्थानी भेट देणार आहे. आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी कॅप्टन अभिजित अडसूळ, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, आधी तुमचा खूप विरोध होता आणि आज राणा दाम्पत्य घरी येत आहे. बघा, राजकारणामध्ये विरोध हा असतो, विरोध मावळतो किंवा मैत्री असते, आणि कुठलाही राजकारणातला शत्रू हा काय कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्र नसतो. आज सगळ्यात महत्त्वाचं, राणांनी वेळ मागितली भेटायला यायचे, रामनवमी पण आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर कुठल्याही पक्षाचा उमेदवार असला तर तो कुठल्याही, म्हणजे इव्हन भाजपचा उमेदवार काँग्रेसच्या उमेदवाराच्यासुद्धा घरी मत मागायला जाऊ शकतो. आणि त्यामुळे आपल्या देशाची लोकशाही ही फार सुदृढ आहे, आणि त्यामुळे त्यांनी वेळ मागितली, आम्ही वेळ दिली, ते येणार आहेत, नक्कीच त्यांचं स्वागत आहे. आपण जर बघितलं तर राणा आणि अडसूळ वाद हे सर्वश्रुत आहेत, आता हे वाद शमला असं समजायचं का? बघा, आज भेटीची वेळ मागितली त्यांनी. हे जे पदाधिकारी आपण बघतात, हे सगळे जिल्ह्यातले माझे महत्त्वाचे माझे पदाधिकारी, आमच्या पक्षाचा अंग, माझा स्वतःचा, माझे घरचे सगळे लोक आहेत. आजपर्यंत यांनी कुठल्याही प्रकारे प्रचारामध्ये भाग घेतला नाही. आज शेवटचे 7 दिवस 8 दिवस राहिलेत, आजपर्यंत हे सगळे तटस्थ राहिले, आणि म्हणून कुठेतरी वेळ माझी मागितली, म्हणून मी एकटा वेळ दिलेली नाही, म्हणून मी माझे सर्व पदाधिकारी या ठिकाणी बोलवले. भेट होईल ती सगळ्यांसमोर होईल, भेट झाल्यावर आम्ही सगळे मिळून चर्चा करू आणि त्यातून नक्की आम्ही ठरवू काय करायचं ते. आनंदराव अडसूळनी जी त्यांची काय याच्यामध्ये भूमिका आहे? आनंदराव अडसूळ साहेब, आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्यासाठी त्या ठिकाणी हेलिकॉप्टरसुद्धा बुक केलेलं आहे, विमानं आहेत, त्याचप्रमाणे त्यांची सगळी धावपळ त्या ठिकाणी चालू आहे. पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर दौरे चालू आहेत. आताही आपण जर पाहिलं तर ते यवतमाळला आहेत, काली, हिंगोली, रामटेक वगैरे त्या ठिकाणी त्यांचे दौरे झालेले आहेत, आणि त्यामुळे ते त्या दौऱ्यांमध्ये व्यस्त आहेत. आम्हाला माहिती मिळाली शेगावला आहे. हो, तिकडून मग ते शेगाव आणि आज बुलढाणासुद्धा जाणार आहेत. बुलढाणासुद्धा 2-3 सभा आहेत त्यांच्या. प्रचाराला उतरणार तुम्ही राणाच्या? मी तुम्हाला सांगितलं, आज ही प्रथम भेट आहे. भेट झाल्यानंतर हां, पण त्यामार्फत मी एक गोष्ट सांगू इच्छितो की कुठेतरी आम्ही भेट दिली याचा अर्थ कुठेतरी आम्ही मॅनेज झालो हे कोणी समजू नये. आज राजकारणाचा भाग असतो, उमेदवार भेट मागतात, भेट देण्यामध्ये काही गैर नाही, येतील, आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू. स्वागत केल्यानंतर आम्ही सर्व पदाधिकारी आहोत, त्यांचं काय म्हणणं आहे आम्ही ऐकून घेऊ आणि त्या पद्धतीने आम्ही सगळे मिळून विचार करू. ही सगळी माझी कोर टीम आहे, हे माझे घरातली लोक आहेत, हे सगळे आम्ही सगळे मिळून ठरवू आणि त्यानंतर मग विचार करू काय. राणा दाम्पत्याने वेळ मागितली, वेळ द्यायला काही हरकत नाही, परंतु आम्ही मॅनेज झालो याचा अर्थ कोणी काढू नये. राणा दाम्पत्य घरी आल्याच्यानंतर, त्यांचं स्वागत झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे अभिजित अडसूळ यांनी ABP माझाशी बोलताना व्यक्त केले. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.